खादी आणि राजकारणाचं नातं अतूट आहे. दर 5 वर्षांनी प्रचाराला जाताना नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नवे खादीचे कपडे लागतातच. असे खास राजकीय कपडे शिवणारे टेलर ठरलेले आहेत. मुंबईतल्या गिरगावात 73 वर्षांचे रमेश दुनिया गेली कित्येक वर्ष राजकीय नेत्यांसाठी कपडे शिवतायत. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, कामगार नेते शरदराव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्यासह अनेक पुढाऱ्यांसाठी त्यांनी निवडणुकीआधी कपडे शिवून दिले. उनके पास कपड़े खलास हो गए तो 400 जोड़ी बनाते, 8-10 जोड़ी बनाते, समझा ना. एक एक दो दो नहीं बनाते क्योंकि क्या हर एक टाइम पर वो आ नहीं सकते हैं ना, वो हिसाब से, क्योंकि लोगों की सेवा में लगे हुए रहते हैं, वो हिसाब से आ नहीं सकते. राजकीय क्षेत्रातल्या महिला ही खादीच्या साडीला पसंती देतात, त्यामुळेच सध्या खादीच्या साड्यांनाही मागणी वाढली आहे. नेत्यांबरोबर कार्यकर्ते या खादी कपडे खरेदीत आघाडीवर आहेत. पार्टीचे मेंबर्स नवीन असतात, ज्यांना सीट मिळाली तर काम करणारी लोकं पण उत्साहाने नवीन येतात, नवीन यंग जनरेशन येतात, तर त्यांच्यामुळे त्याच्यामुळे ते लोक घालणार येतात ज्यांनी आधी नाही खादी वापरली नाही आहे किंवा आता जे नवीन आले त्यांना वापरायचे, तर त्या दृष्टिकोनाने पण लोक येतात. त्याच्यामुळे थोडंफार जरूर मुवमेंट येतो कापडामध्ये. खादीचे कपडे एका दिवसात चुरगळतात. प्रचाराच्या धामधुमीमुळे नेते एकाच वेळी 25 ते 50 सदरे शिवून घेतात. निवडणुकीच्या काळात तुम्ही दिसतात कसे याकडे प्रत्येक उमेदवार आणि कार्यकर्ता लक्ष देत असतो, आणि म्हणूनच सध्या तुम्हाला पेहरावाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं पाहायला मिळते. आणि त्याचमुळे अनेक जे विक्रेते आहेत, टेलर्स आहेत, त्यांच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. आणि म्हणूनच एकूणच काय तर कपड्यांना सध्या सुगीचे दिवस आहेत. विजिलन्स आदित्य सावंतसह सुस्मिता वदाणे, झी मीडिया, मुंबई.